नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज 17/6/2019 रोजी झालेल्या वनरक्षक परीक्षेतील काही प्रश्नांचा आपण अभ्यास करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षेसाठी नेहमीच शुभेच्छा आहेत. चला तर आजचे प्रश्न पाहूयात. मोदी पर्व या पुस्तकाचे लेखक कोण? आणि या पुस्तकाचे लेखक आहेत श्रीराम पवार. हे सकाळ या वृत्तपत्राचे संचालक होते. श्रीराम पवार यांनी मोदी पर्व हे पुस्तक लिहिले. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? अतिशय सोपा प्रश्न आहे. महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर, आणि 28 सप्टेंबर 1953 पासून नागपूर ही उपराजधानी मानली जाते. नांदेड नागपूर जिल्हा नकाशामध्ये ओळखण्यासाठी आले होते. नकाशामध्ये हे दोन राज्य दिले होते, दोन जिल्हे दिले होते आणि ते ओळखायचे होते. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी आपण व्हिडिओ स्वतंत्र केलेला आहे आणि तो तुम्हाला निश्चित उपयुक्त आहे, पाहून घ्या. महाराष्ट्रातील पहिली कापडगिरणी कोणी काढली? आणि याचं अचूक उत्तर आहे कावजी नानाभाई दावर यांनी महाराष्ट्रातील पहिली कापडगिरणी काढली. पुणे करार कोणामध्ये झाला? अतिशय गाजलेला हा करार होता. इतिहासावर खूप कमी प्रश्नांचं प्रमाण आहे, तरीही हा इतिहासावरचा एक प्रश्न होता. आणि पुणे करार गांधी आंबेडकर यांच्यामध्ये झाला. पैनगंगा नदीवर कोणते धरण आहे? पैनगंगा या नदीवर ईसापूर हे धरण आहे. पुढील प्रश्न मराठीमधला आहे, समास ओळखा. आणि दिलेला शब्द होता कांदे बटाटा, आणि याचा विग्रह होईल कांदे बटाटा यासारखे तत्सम पदार्थ. आणि समास येईल समाहार द्वंद्व समास. द्वंद्व समासाचा आपण स्वतंत्र व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तो अवश्य पहा, खूप उपयुक्त आहे तो व्हिडिओ. पुढील प्रश्न आहे, शेअर बाजारावर नियंत्रण कोण ठेवते? आणि याचं अचूक उत्तर आहे सेबी. कदाचित याचा लॉंग फॉर्मही विचारण्याची शक्यता आहे. आणि याचा लॉंग फॉर्म आहे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टीनं व्यवस्थित तयारी करा, जेणेकरून तुम्ही भरघोस यश मिळवून यशस्वी व्हाल. शेअर बाजारावर नियंत्रण कोण ठेवते? आणि याचं उत्तर आहे सेबी, SEBI, सेबी. पुढील प्रश्न आहे, राज्यसभेची निवडणूक प्रक्रिया कोणत्या देशाकडून घेतली? आणि अचूक उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिकेकडून राज्यसभेची निवडणूक प्रक्रिया घेतलेली आहे. कोणत्या देशाकडून संविधानामध्ये काय घेतलं? हेही प्रश्न प्रश्नांचं प्रमाण रोजच्या परीक्षेत आहे, त्यानुसार तुम्ही मार्क मिळवून जाल. भारतातील सर्वात उंच ठिकाण कोणते? आणि भारतातील सर्वात उंच ठिकाण K2 हे आहे. पर्यायानुसार हे ठरवावं लागेल. पर्यायामध्ये जर K2 असेल तर K2 हे निश्चित उत्तर आहे, पण K2 नसेल तर पर्यायानुसार तुम्हाला ठरवावं लागेल. दख्खनचे पठार कोणत्या राज्यात आहे? भारतामध्ये दख्खनचे पठार 8 राज्यामध्ये येतं. आणि दिलेल्या पर्यायातील उत्तर येतं कर्नाटक. पुढील प्रश्न आहे, शुद्ध शब्द ओळखा. आणि दिलेला शब्द होता वाड्मय. इथे दाखवल्याप्रमाणे हा शब्द बरोबर आहे. ड आणि मच्या मध्ये स्पेस येत नाही, मात्र वाड्मय हा शब्द असाच लिहिला जातो. पुढचा प्रश्न आहे, एक्स हा वाय पेक्षा 33.33% जास्त आहे, तर वाय एक्स पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे? आणि याचं अचूक उत्तर येतं 25% वाय हा एक्स पेक्षा कमी आहे. पुढील प्रश्न आहे, साखरचा समानार्थी शब्द कोणता? आणि साखरचा समानार्थी शब्द आहे शर्करा. समानार्थी विरुद्धार्थी शब्दांचं प्रमाण जास्त आहे. प्रत्येक परीक्षेत 2-3 समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द येतात. आणि सोपे प्रश्न आहेत, जास्त कठीण प्रश्न नाहीत मराठीचे. संघ सूची कोणत्या देशाकडून घेतली? आणि संघ सूची ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेतलेली आहे. चंदेरी साडी कोणत्या राज्यात तयार होते? आणि चंदेरी साडी मध्य प्रदेश या राज्यामध्ये तयार होते. या परीक्षेमध्ये अल्फाबेटवर आधारित 4 प्रश्न होते. अलंकारवर 1 प्रश्न होता, वृत्त 1 प्रश्न होता, कोडिंग डिकोडिंगचे 4 प्रश्न होते, दिशावर आधारित 4 प्रश्न होते, रिझनिंग बुद्धिमत्तेवर आधारित प्रश्न सोपे असले तरी
क्लिष्ट होते, वेळखाऊ होते. या प्रश्नामध्ये काय करायचंय, एच यू ए पुढचं पद काय येईल हे ओळखायचं आहे. आणि जर नीट निरीक्षण केलं तर लक्षात येईल उलट सुलट क्रमाने हे दिलेले अल्फाबेट्स आहेत आणि त्या ह्या पुढील अल्फा अचूक पद येईल डी क्यू डब्ल्यू हे पद. या प्रश्नामध्येही तसंच करायचंय, अक्षरांचा क्रम व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे. तुमच्या समोर यासाठी वर्णमाला असेल तर लगेच तुम्हाला याचं उत्तर सोडवता येतं. जे आय आर क्यू हे या प्रश्नाचं चूक उत्तर येईल. या ठिकाणीही पुढील पद ओळखायचं आहे आणि वर्णमाला अगोदर व्यवस्थित लिहून ठेवायची, त्यानुसार तुम्हाला ह्याचं उत्तर शोधायचं आहे. डी आय ए बी सी डी ई एफ ई मध्ये इथं एक अक्षर आहे, याप्रमाणे यू एक्स हे पुढचं पद येतं. इथं संख्या मालिका दिलेली आहे आणि या दोन कोणत्याही दोन अंकामध्ये काय को रिलेशन आहे, रिलेशन काय आहे ते शोधून पुढचं आपल्याला संख्या ओळखायच्या आहेत आणि अचूक उत्तर येईल 9 आणि 11. पुढचं, टेहरी धरण कोणत्या राज्यात आहे. टेहरी धरण उत्तराखंड राज्यात आहे, भगीरथी नदीवर आहे आणि भारतातील हे सर्वात उंच धरण आहे. टेहरी धरण कोणत्या राज्यात आहे, तर उत्तराखंड हे या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल. विद्यार्थी मित्रांनो, ह्या स्वरूपाचे तुम्हाला परीक्षेत प्रश्न येत आहेत, त्यानुसार तुम्ही नक्की सराव करत असाल आणि त्याचबरोबर तुम्हाला या व्हिडिओचाही उपयोग होत असेल. नक्की चॅनलसोबत राहा. महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते, आपण महाराष्ट्र विशेषवर एक खूप छान व्हिडिओ तयार केलेला आहे, तर त्यातले बरेचसे प्रश्न, जवळजवळ सर्व प्रश्न त्यातल्या परीक्षेमध्ये येत आहेत. महाराष्ट्राचे राज्यफूल आहे मोठा बोंडारा, त्याला स्थामन असेही म्हणतात. तापी नर्मदा नदी कोणत्या समुद्राला मिळतात. तापी आणि नर्मदा ह्या भारतातील मुख्य पश्चिम वाहिन्या नद्या आहेत आणि ह्या नद्या अरबी समुद्राला मिळतात. गुजरात महाराष्ट्र या राज्यातून पुढं अरबी समुद्राला या नद्या मिळतात. पुढचा प्रश्न आहे, ताजमहाल आहे जगती तोच त्याच्या परी, या वाक्यातील या पंक्तीतील अलंकार ओळखायचा आहे आणि अलंकार आहे अनन्वय अलंकार. जेव्हा उपमेयला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. उपमेय हेच उपमान आहे असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा अनन्वय अलंकार होतो. हाही प्रश्न, हे पंक्ती आपण अगोदर चॅनलवर घेतलेली आहे. जिम कार्बेटची स्थापना केव्हा झाली आणि जिम कार्बेटची स्थापना 1935-36 झाली. भारतातील हे पहिले अभयारण्य आहे. जिम कार्बेटची स्थापना 1935-36 झाली. पुढील प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाची स्थापना 1958 झाली. मराठवाड्यातील हे विद्यापीठ आहे, औरंगाबाद या ठिकाणी हे स्थित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाची स्थापना 1958 झाली. पुढील प्रश्न आहे, चिल्का तलाव पक्षी अभयारण्य कोठे आहे आणि चिल्का तलाव पक्षी अभयारण्य उडीसा या राज्यामध्ये आहे. चिल्का तलाव अभयारण्य उडीसा या राज्यामध्ये आहे. वैगई नदी कोणत्या राज्यात आहे आणि वैगई ही नदी तामिळनाडू राज्यामध्ये आहे. तामिळनाडू संबंधित ह्या आजच्या तिन्ही शिफ्टमध्ये प्रश्न होते. तामिळनाडू राज्यामध्ये वैगई ही नदी आहे. पुढील प्रश्न आहे, सलीम अली पक्षी अभयारण्य कोठे आहे. सलीम अली पक्षी अभयारण्य कोईमतूर तामिळनाडू या राज्यामध्ये आहे. अभयारण्य त्यानंतर कोणत्या राज्याकडून कोणत्या देशाकडून काय घेतलं घटनेमध्ये यावर आधारित हमखास एक तर प्रश्न येतो आहे. आणि जिल्ह्याचं ठिकाण, महाराष्ट्र राज्यातील जिल्ह्याचं ठिकाण हा एक हमखास मार्क मिळवून देणारा घटक आहे, तो तुम्ही नक्की व्हिडिओ पाहून घ्या, नक्की एक मार्क होईल. वन संशोधन केंद्र कोठे आहे, डेहराडून या ठिकाणी आहे. हाही प्रश्न यापूर्वीच्या परीक्षेमध्ये आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, चॅनलसोबत राहा, सराव होईल, सराव करत राहा, यशस्वी नक्की व्हाल. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रसंत कोण,
आणि दिलेल्या पर्यायातील अचूक पर्याय होता तुकडोजी महाराज, हे राष्ट्रसंत आहेत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। पुढचा प्रश्न आहे, नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्स कुठे आहे? नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्स बेंगलोर या ठिकाणी आहे। अचूक उत्तर आहे बेंगलोर। पुढचा प्रश्न आहे, पर्यावरण जागतिक यजमान वर्ष आणि पर्यावरण दिन 5 जून आहे, तर यजमान वर्ष 1974 हे यजमान वर्ष म्हणून साजरं केलं गेलं आहे। भारतातील हॉटस्पॉट कोणते आहेत? आणि भारतामध्ये एकूण 4 हॉटस्पॉट आहेत, त्यापैकी पश्चिम घाट, हिमालय, सुंदरबन, इंडो बर्मा पट्टा हे भारतातील प्रमुख म्हणण्यापेक्षा हे 4 हॉटस्पॉट क्षेत्र म्हणून घोषित झालेले आहेत। आणि पर्यायामध्ये पश्चिम घाट आणि हिमालय हे 2 घटक आलेले होते। विद्यार्थी मित्रांनो, ह्यानुसार जर अभ्यास करत असाल तर तुम्हाला नक्की यश मिळणार आहे। तुम्ही व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप आभारी आहे। थँक्यू व्हेरी मच। आणि परीक्षेसाठी खूप